लासू स्टेशन येथे बजाज ऑटो लिमिटेडचे संस्था जानकी देवी बजाज आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीनं गीताबन येथे 7,000 जनावरांची छावणी सुरू करण्यात आली असून या छावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि आमदार अतुल सावे यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे बजाज ऑटो लिमिटेडची संस्था जानकी देवी बजाज आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने लासूर स्टेशन येथील गीताबन येथे 7,000 जनावरांची महाराष्ट्रातील सर्वात मोठी चारा छावणी बजाज कंपनीच्या वतीने सुमारे 30 एकर जागेमध्ये चारा छावणी आहे. या चारा छावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मराठवाड्यातील सर्व धरणे जोडून मराठवाडा वॉटर ग्रीड निर्माण करण्यात येऊन सर्व मराठवाड्यात दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही आणि मागील वर्षी जर जलस्वराज्य योजनेअंतर्गत नदी खोलीकरणाचे आणि रुंदीकरण काम केल्यामुळे दुष्काळाची दाहकता कमी जाणवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. समाजातले पुढारी आणि त्यासोबत औद्योगिक क्षेत्रात काम करणारी मंडळी एका ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या समाजातल्या अडचणीत आलेल्या लोकांना मदत करायची आहे अशा भावनेनं एखादं काम ज्यावेळेस सुरू करते त्यावेळेस ते काम किती उत्तमपणे होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी जी लासूरला सुरू झालेली ही चारा छावणी आहे. आणि म्हणून मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी भेट दिलीच पाहिजे. पिकांची अवस्था त्या ठिकाणी वाईट झाली, पाहिजे त्या प्रमाणात पिकं ही आमच्या शेतकऱ्याला मिळू शकली नाहीत आणि त्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचा देखील मोठा प्रश्न तयार झाला. आणि त्यातूनच राज्य सरकारने देखील तातडीनं निर्णय केले. साधारणपणे पूर्वीच्या काळामध्ये राज्य सरकार अशा प्रकारे दुष्काळी वर्षामध्ये साधारण मार्चच्या दरम्यान दुष्काळ घोषित करायचं आणि जुलैपर्यंत दुष्काळाचं अनुदान द्यायचं. यावर्षी आम्ही निर्णय केला, ऑक्टोबर 31 आम्ही दुष्काळ जाहीर केला. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये केंद्राचं पथक या ठिकाणी बोलवलं, त्याला सगळं दाखवलं, केंद्राची मदत जाहीर झाली आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये आम्ही ती मदत ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये द्यायला देखील त्या ठिकाणी सुरुवात केली, किंबहुना 90-95% खात्यांमध्ये ती दिली देखील. मुळात यातला प्रश्न एवढाच झाला की आम्ही या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनवर गेल्यानंतर पूर्वी घरची ज्वारी होती, मराठवाड्यात कोणी पोळी खात होतं का, सगळे भाकरी खायचे. पश्चिम विदर्भात आणि विदर्भाच्या अर्ध्या भागामध्ये सगळे भाकरी खायचे. आता भाकरी खाणाऱ्यांची संख्या थोडी कमी झाली आणि गहू खाणाऱ्यांची संख्या वाढली. आम्हीच जर ज्वारी आणि बाजरी खाल्ली नाही तर आम्ही विकणार कोणाला आहे, त्याच्यामुळे काही सवयी बदलाव्या लागतील आम्हाला देखील. आज तुम्हाला सांगतो केंद्र सरकारने भरडधान्याकरता, ज्वारी बाजरी करता, सगळ्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात योजना तयार केली आणि सगळी खरेदी करायला आपण तयार आहोत आणि त्यातनं हमीभावावर खरेदी आपण करतोय. हमी भाव 150-200% आपण वाढवलेला आहे आणि म्हणून नानांनी सांगितलं हे खरं आहे, आपण चारा पिकाचा विचार केलाच पाहिजे. आज किमान उत्तर महाराष्ट्रामध्ये मक्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक होत आहे आणि त्यातनं चारा त्या ठिकाणी मिळतोय. मराठवाड्यातल्या काही भागात मका होतोय पण ओव्हरऑल केवळ आपण या ठिकाणी कापूस आणि सोयाबीन आणि मग थोड्याशा भागामध्ये ऊस आपण घेतोय आणि त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणात याचा देखील विचार होण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे मी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगतो, या सरकारने शेती क्षेत्रातली गुंतवणूक प्रचंड वाढवली आहे. मी कालच आकडेवारी दिली, 5 वर्षांमध्ये शेती आणि शेती संलग्न क्षेत्रामध्ये 1.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपण केली आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेततळी असतील, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जलयुक्त शिवारचं काम असेल, महाराष्ट्रामध्ये विहिरींचं काम असेल, महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवारची कामं असतील, महाराष्ट्रामध्ये सिंचनाची कामं असतील, महाराष्ट्रामध्ये शेतीची थेट मदत असेल, आज मोठ्या प्रमाणात शेतीच्या यांत्रिकीकरणाकरता मदत असेल, आज ड्रिप करता मदत असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात ते 14 याचा हिशोब केला तर 2009-14 गेल्या सरकारने शेतीत जी गुंतवणूक केली त्याच्यापेक्षा 4 पट जास्त गुंतवणूक ही गेल्या 5 वर्षांमध्ये आपण केली आहे आणि गुंतवणूक आम्ही अशीच करत राहणार आहोत. कारण जोपर्यंत शेती आणि शेती संलग्न क्षेत्रातली गुंतवणूक वाढणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हा परिणाम आपल्याला दिसणार नाही. पण आज या निमित्ताने मला खरोखर बजाज फाउंडेशनचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे.
अनेक लोक सीएसआर मध्ये काम करतात, पण सीएसआर मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या ज्या काही कंपन्या असतील त्यातली एक बजाज आहे. एकदा आपण जरूर बजाजचं जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करा. नद्याच्या नद्या पुनरुज्जीवित करण्याचं काम हे या ठिकाणी बजाज फाउंडेशनने केलं आहे. औरंगाबाद जिल्हा असो वर्धा जिल्हा असो, आज वर्धा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनासोबत 700 किलोमीटर संपूर्ण नदीचं पुनरुज्जीवन होत आहे आणि त्या माध्यमातून इतक्या मोठ्या. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की शेतकऱ्यांनी वैरण देणारे पीक जसे की ज्वारी बाजरी गहू आणि आदी पिकांचे उत्पन्न वाढवावे, जेणेकरून दुष्काळात जनावरांना चारा उपलब्ध होईल आणि दुष्काळ कमी जाणवेल. यावेळी आमदार परिणय फुके, अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, वैजापूरचे नगराध्यक्ष दिनेश परदेशी, माजी महापौर भागवत कराड, किशोर धनायत, पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड, लासूर स्टेशनच्या सरपंच रश्मी जयस्वाल, उपसरपंच गणेश व्यवहारे, राहुल बजाज, मधुर बजाज, जानकीदेवी बजाजचे अध्यक्ष सीपी त्रिपाठी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पंचायत समितीचे सदस्य सावळीराम थोरात, कृष्णा सुकासे, आमदार बम यांचे स्वीय सहाय्यक रवी चव्हाण, रज्जाक पठाण, कृष्णकांत व्यवहारे आदींची उपस्थिती होती. गंगापूर शहरातील समाजसेवक रामेश्वर मुंदडा यांचे चिरंजीव तथा पंचायत समितीचे सदस्य सुमित मुंदडा हे तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना स्वतःच्या विहिरीतून आणि बोरवेलमधून कित्येक गावांना पाण्याचे 200 टँकर मोफत भरून देत आहे. त्यासाठी त्यांनी त्यांची बागायत जमीन पडीत ठेवली आहे, त्यामुळे त्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विशेष प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.